नमस्कार, मी विष्णू हजारे पुन्हा एकदा या इन्स्पिरेशनल सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि पुढा पुढे मला हेच सांगायचं असतं की शून्यातून वरती गेलेल्या शून्याची कधी भीती वाटत नाही. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी अगदी शून्यातून माझं जन्मापासून सुरुवात करेन. त्या अगोदर मला सांगायचं की अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात, तसे माझ्याही आलेत. आणि जसं अगदी जवळची लोकं सोडून जातात, तसेही मला काही लोकं सोडून गेलेत. अगदी खूप नैराश्य आलं आयुष्यात खूपदा, 2-3 वेळा. एकदा तर मी असं सांगितलं की स्वतःला म्हणजे सुसाईडच्या पर्यंतच्या डोक्यात विचार येऊन गेलेले आहेत. आणि या सगळ्यातून बाहेर पडून आज मी तुमच्यासमोर बोलतोय. कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटं गाव आणि गाव दिगवडे नावाचं, जिथली लोकवस्ती साधारणतः आत्ता आहे यावेळी मॅक्झिमम 1500 लोक राहत असले आमच्या गावी. आणि त्यावेळी ज्यावेळी माझा जन्म झाला 1992-93 ही गोष्ट, त्यावेळी 1000 आतच लोकसंख्या असेल गावाची, साधारणतः 27 वर्षापूर्वीची गोष्ट. एक साधारणतः मध्यमवर्गीय म्हणता येणार नाही, मध्यमवर्गाच्या खालचं असं कुटुंब म्हणूयात, एक शेतकरी कुटुंब ज्याच्यामध्ये माझी आई पप्पा असतील, त्यानंतर माझे काका आजोबा, मी पहिलीत असतानाच आजी वारली, नंतर माझी काकी, माझ्या 2 कझिन सिस्टर्स, 1 कझिन ब्रदर, माझा 1 भाऊ. आता फॅमिलीमध्ये परत आता विभक्त कुटुंब राहतो, तर आता फॅमिलीमध्ये माझ्या पप्पा, आई, मी, भाऊ, भाऊ मोठा आहे माझ्यापेक्षा, त्याचं लग्न झालं आहे, बहिणी असतात, त्याची 2 मुले आहेत, 1 मुलगी आहे जी 3rd ला आहेत आणि 1 मुलगा आहे जो 1st ला आहे. असं एक कुटुंब. लहानपणी खूपच ज्याला काय म्हणू की हालाकीची परिस्थिती होती, जेमतेम शेत. आणि मी असा मोठा होत असतानाच त्यांनी नवीन शेत विकत घेतलेलं, जी अशी मोठी झेप होती आमच्या घरातल्यांची की जे म्हणजे काय म्हणू की तेवढी स्प्लिट, त्यांनी एक मोठी झेप घ्यायचं ठरवलं आणि एक रान ज्याला शेत असं म्हणू ते विकत घेतलं. आणि त्यानंतर आमचं असं झालं की त्याच्या कर्जामध्ये, ते कर्ज फेडण्यामध्ये घरचे आणि हे सगळे एवढं म्हणजे हालाकीची परिस्थिती त्याच्यामध्ये झाली की 2 टायमाचं जेवायला तर मिळायचं, बिकॉज शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्याला तो कधी प्रश्न येत नाही की खाण्यापिण्याचा. काहीतरी झुणका भाकर, मिरची, खरडा म्हणजे ठेचा, याच्या माध्यमातून ते जगत असतात. पण माझं शालेय आयुष्य खूप त्याच्यामुळे खडतर गेलं असं म्हणूयात. नेहमी मी आज अंगणवाडीमध्ये कधी गेलोच नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायरेक्ट पहिलीमध्ये. तर एका सरांच्या ओळखीनं मी काय करायचो की पहिलीमध्येच जाऊन बसायचो, म्हणजे पहिली एज भरत नव्हतं माझं, तरीही 1-2 वर्ष मी पहिलीमध्ये तशीच काढलेत. अंगणवाडीतल्या त्या ज्या बाई होत्या त्यांची मला खूप भीती वाटायची त्या मारायच्या म्हणून. आणि मग त्यानंतर असंच जास्त कधी बाहेर नाही पडू दिलं घरच्यांनी, काय म्हणू की त्याला खूप जवळचा किंवा लाडका लाडावलेला म्हणून जपलं. माझा भाऊ शेतात वगैरे जायचा, मी कधी शेतात वगैरे पण नाही गेलो. त्यानंतर अशीच लाईफ, घरचे शेतात वगैरे जायचे, मी घरी पडून असायचो, कुठे बॅटबॉल खेळ, कुठे काय कर, असंच काही या फॅम वगैरे इलेक्ट्रॉनिक्सचा नाद होता, ते कुठे आयर्निंग काय म्हणतात त्याला, डाग मारण्याच्या गोष्टी असते करत बस, असं काही धंदे करायचो घरी बसून बसून. आणि खूप लुकमध्ये देखील मी खूप वेगळा होतो, आणि त्यावेळी हां लहानपणी जास्त गोरा होतो मी आतापेक्षा. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतच माझं शिक्षण झालं, पहिलीत माझा प्रवेश झाला. आणि पहिलीमध्ये पहिला क्रमांक आल्यानंतर मला कळलं की अरे हां, हे हुशार वगैरे अशी काहीतरी सिस्टम असते. आणि मग तेव्हापासून जेव्हा माझा पहिला नंबर आला, तेव्हापासून मग माझे सेक्रेटरी म्हणा म्हणजे मॉनिटर झालो, वर्गातला मॉनिटर दरवर्षी व्हायला लागलो. आणि ते अशी वेळ होते ना, मी कधी शाळेमधून सहलीला देखील गेलेलो नाही, जे आता मी खूप फिरत असतो बाहेर वगैरे, 4-5 दिवस बाहेर राहत असतो. पण ती वेळ अशी होती की सर असायचे ना की सर उभा करायचे मुलांना की किंवा हात वर करा, कोणकोण सहलीला रेडी, मी स्वतःहूनच जात नाही उभा वरती करायचो. कारण मला माहिती आहे की काय म्हणू की त्याला खूप कमी वयात मला शहाणपण आलेलं, ज्याला मॅच्युरिटी म्हणतो ना, ती खूप कमी वयात आलेली. मला माहिती होतं की घरची परिस्थिती कशी आहे, आज काय घरी प्रॉब्लेम झालाय, काय फेस करतायत ते, कसे राहतायत, आणि आपण सहलीला आपल्याला पैसे मिळणारच नाहीत, शक्यच नाही, ही गोष्ट माहिती होती. आणि त्यामुळे मी कधी हात पण असं वरती केलं नाही की ते परिपाठ असताना सर विचारायचे की कोण कोण सहलीला येणार आहे. नॉल कधी सहल नावाचा प्रकार
अनुभवलंच नाही शाळेत, शाळेत असू दे, हायस्कूलमध्ये असू दे किंवा कॉलेजमध्ये, ग्रॅज्युएशन होईपर्यंत सहल नावाचा प्रकार कधी आयुष्यात आलाच नाही, घुमणं फिरणं नव्हतंच. त्यानंतर असंच अगदी नॉर्मल एखादला खेड्यातला नॉर्मल मुलगा जसं आयुष्य त्याचं स्पेंड करत असतं, त्याची आयुष्य जात असतं, अगदी तसं कुठे उन्हाडक्या मार, हुंदळ कुठे, काही खेळत बस, घरी काहीतरी कर, अशा उठाटेबी करायचो. आमच्या घरी जनावरं आजही आहेत, तेव्हा असायचे, त्यांना कुठे पाणी पाजायचं, त्यांना ते वैरण म्हणजे जो चारा आणलेला असतो घरी आणून टाकलेला म्हणजे भाऊ आणि पप्पांनी वगैरे, तो त्यांना टाकायचा. अशी कामं सुरू असायची. ते एक दुपारचं माझ्याकडे ते तेवढंच एक कामच होतं. आणि आई एकटी, आई मला बहीण वगैरे नाही आहे, सख्खी बहीण, त्यामुळं आईवरती खूप ताण यायचा कामाचा. म्हणजे बघ ना, सकाळी आई माझी आजही 5:00 अगोदर उठते, 4:30 उठते, मग ते पाणी भरणं असेल, जनावरांच्या धारा काढणं असेल, शेणघाण करणं असेल, त्यानंतर तिचं अगोदरचं रुटीन असायचं की मग जेवण वगैरे सगळं आटोपून, घरची कामं आटोपून 11:00 वगैरे तरी शेतात जायला लागायचं, मग शेतातून 5:30 वाजता यायचं, परत जनावरांची धार काढणं म्हणजे दूध काढणं, परत त्यांच्या शेणघाण काढणं, त्यानंतर परत जेवण करणं, आणि तिचं सकाळी 4:30 ते रात्री 11:00 सगळं आवरण्यात जायचे. तिला कधीही आयुष्यात कधीच मला वाटतं की सुख काय असतं ते मिळालं नाही, म्हणजे खूप कष्ट झेलत तिनं. आणि म्हणजे खेड्यात कसं असतं माहिती आहे का, की मेल लोकांचं असं असतं की सकाळी एक वैरणीचा भारा भिंड आणला ना की ते रिकामे असतात, म्हणजे मग कामाला जाईपर्यंत 2-3 तास आराम त्यांना मिळतो, त्यानंतर 5:00 घरी आल्यानंतर आराम असतो त्यांना. पण खेड्यातील फिमेल्सच्या बाबतीत हे होत नाही, त्यांना कंटिन्युअस ते ड्युटी, जे 5-4-5 तास झोपतील तेवढ्याच वेळी पाठ त्यांची टेकलेली असते जमिनीला, नाहीतर कंटिन्युअस ते उभे असतात. त्यामुळे अशा आईनेही खूप झेलले माझ्या. असं जात होतं आयुष्य. मग पहिली, दुसरी, तिसरी, कायम फर्स्ट. अजून एक माझी कॉम्पिटिटर होती, माझी एक मैत्रीण, आमच्याच गावची, गावच्याच शाळेत, त्यामुळे कधी तिचा 1 नंबर यायचा, कधी माझा 1 नंबर यायचा, कधी तिचा 2, कधी माझा 2, असं करत करत त्यानंतर एक 7वीपर्यंतचं शिक्षण अगदी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झालं. त्यानंतर हायस्कूलची वेळ आली. हायस्कूलला आल्यानंतर काय म्हणू त्याला, की जवळच्याच 1-2 आमच्या गावी हायस्कूल नाही, 7वीपर्यंत शाळा, आजही 7वीपर्यंत शाळा आहे आमच्या गावी. त्यानंतर हायस्कूलला एक माध्यमिक विद्यालय म्हणून आहे, तिथं प्रवेश घेतला. तिथे स्कूल बसची व्यवस्था होती, म्हणजे ते हायस्कूल्समधल्या कॉम्पिटिशन्स होत्या आणि त्यांना जास्त ॲडमिशन्स मिळण्यासाठी वगैरे मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग त्या स्कूल बसनी ये जा, मग हायस्कूल जीवन सुरू झालं. आणि हायस्कूलला गेल्यानंतर कळलं की यार अजून जग खूप मोठं आहे, म्हणजे आपण आपलं गाव, आपलं ते फ्रेंड सर्कल, ह्याच्या बाहेरही जग आहे. मग त्या 5-6 गावची मुलं तिथं यायला लागली, मग त्यांच्यामध्ये मग आपल्या आमच्यात अजून कॉम्पिटिशन सुरू झाली. मग 8वीला 3rd आलो, 9th परत 3rd आलो, 10th मात्र 1st आलो स्कूलमध्ये, कारण त्याचं रिझन वेगळं होतं, ते मी सांगेनच तुम्हाला. तर तिथेही छान हायस्कूलचं जीवन गेलं, विशेषतः 10वीचं. आणि 10वीमध्ये असतानाच एक नवीन ॲडमिशन झालेलं आमच्या हायस्कूलला, 9वीच्या वर्गात जी एक मुलगी होती की जी सिटीमधून म्हणजे कोल्हापूरला शिकायला होती, मे बी 8th वगैरे, आणि त्यानंतर ती 9th आमच्या हायस्कूलमध्ये आलेली. खूप छान, खूप क्यूट होती दिसायला, असं बिटल्स वगैरे असायचं ना तो, इथंवर कापलेले केस, त्याच्यावर तो लाल रंगाचा पट्टा वगैरे, खूप छान अशी गोरी गोमटी, खूप छान होती. आणि मी मुली अँड ऑल या गोष्टींमध्ये कधी पडलेलोच नव्हतो, पण ती अशी वेळ होती की त्यामध्ये मला ती नवीन ॲडमिशन आहे आमच्या स्कूलमध्ये हे माहिती देखील नव्हतं. हे मला कळलं आणि ज्या दिवशी कळलं ती अशा काहीतरी त्या मुली खेळत होती आणि मी त्यांच्या वर्गाच्या बाहेर बसलेलो आणि तिला बघितल्यानंतर ना असं झालं की यार पहली नजर में दिल दीवाना हो गया, गाणं माहिती असेल तुम्हाला, असं काहीतरी झालं. आणि त्यावेळी काय प्रेम असतं, काय असतं, आकर्षण होतं, काय होतं नव्हतं कळत, पण काहीतरी वाटायला लागलं त्या मुलीविषयी, ना ओळख होती ना काय होतं, काही नव्हतं.